कोविडबाबत एक नवीन चॅलेंज आपल्यासमोर निर्माण जे झालेलं आहे ते म्हणजे युनायटेड किंगडममध्ये कोविडचा एक नवीन स्ट्रेन जो सापडला आहे त्याचा जगभरामध्ये प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला. या नवीन स्ट्रेनबद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे फार जास्त माहिती त्याची आपल्याबद्दल नाही. जेव्हा कोविड निर्माण झाला त्यावेळी जा व्हायरस नवीन असल्यामुळं आपल्याला अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, ट्रीटमेंट प्रोटोकॉल माहीत नव्हता आणि त्यामुळं आपल्यासमोर सगळ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. तसाच काहीसा प्रकार पुन्हा होऊ नये यामुळं काही दक्षता घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जसं व्हायरसचा स्प्रेड होऊ नये म्हणून त्यावेळी काही दक्षता आपण घेतल्या, त्याच पद्धतीने हा नवीन स्ट्रेन जो आहे याचा प्रसार रोखण्यासाठी काही बाबी प्रकर्षाने करणं आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रोटोकॉल निर्गमित केलेला आहे. या प्रोटोकॉलनुसार युनायटेड किंगडमवरनं जे इंटरनॅशनल पॅसेंजर आपल्याकडे लँड झाले असतील आणि त्यानंतर आपल्या शहरामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये आले असतील या सर्व पॅसेंजरच्या बाबतीमध्ये काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एकतर जे पॅसेंजर लँड झाल्यानंतर आपल्या शहरामध्ये येऊन 28 दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे त्यांच्याबाबत आता कुठलीही कार्यवाही आपण करू शकत नाही आणि आवश्यकता पण नाही. मात्र ज्यांना अजून 28 दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांच्या बाबतीत काही गोष्टींची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. 28 दिवसाचा कालावधी जर आपण मोजला तर साधारणतः 25 नोव्हेंबर नंतर जे इंटरनॅशनल पॅसेंजर आपल्याकडं लँड झालेले असतील आणि शहरामध्ये आलेले असतील त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अशा सर्व पॅसेंजर्सची RT-PCR टेस्ट महानगरपालिकेच्या मार्फत केली जाईल. RT-PCR जर कुणी कोविड पॉझिटिव्ह आढळलं तर ते कोविड पॉझिटिव्ह नवीन स्ट्रेनशी संबंधित आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग म्हणून जी टेस्ट आहे ती करण्यासाठी त्यांचं सॅम्पल NIV पुणेला पाठवलं जाईल. त्याचबरोबर ज्या दिवशी ते RT-PCR पॉझिटिव्ह आढळतील त्याचवेळी त्यांना इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन आपल्याला करावं लागणार आहे आणि ते इतर कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या सोबत न करता स्वतंत्रपणे करावं लागणार आहे. प्रत्येक कोविड पॉझिटिव्ह पेशंट या पॅसेंजरपैकी त्यांच्या मागे जे काही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याला करावं लागेल ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या व्यक्तींना इन्स्टिट्यूशनली आपल्याला क्वारंटीन करावं लागेल आणि क्वारंटीन केल्यानंतर 5व्या ते 10व्या दिवसापर्यंत त्यांचीही टेस्ट करावी लागेल आणि टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर परत पॉझिटिव्ह व्यक्तीचा प्रोटोकॉल, निगेटिव्ह असेल तर क्वारंटीन पिरियड पूर्ण करणं. ज्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येते त्यांनासुद्धा 28 दिवस आपण मॉनिटर करणं गरजेचं आहे हे पाहण्यासाठी की ते कुठं काही सिम्टम डेव्हलप करतात किंवा नाही. 25 नोव्हेंबर नंतर शहरामध्ये जे नागरिक युनायटेड किंगडमवरनं आले त्या सर्वांची यादी महानगरपालिकेकडे प्राप्त आहे आणि महानगरपालिकेने त्यांचे ॲड्रेस आणि मोबाईल नंबर यांच्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करणं आणि त्यांना RT-PCR टेस्टसाठी घेऊन येणं आणि पुढची प्रक्रिया करणं ही कार्यवाही सुरू केली. मात्र त्याचवेळी या नागरिकांची ही स्वतःहून जबाबदारी आहे की व्हायरसचा पुढचा स्प्रेड रोखण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेने त्यांना अप्रोच करण्याची वाट न बघता जर आपण युनायटेड किंगडमवरनं 25 नोव्हेंबरच्या नंतर लँड झाला असाल आणि आज रोजी शहरामध्ये असाल तर आपण स्वतःहून मोबाईल नंबर किंवा कशाही कुठल्याही माध्यमातनं महानगरपालिकेला अप्रोच करणं गरजेचं आहे. महानगरपालिकेला कसं अप्रोच करायचा हा प्रश्न असेल तर आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो या टोल फ्री नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करावा आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि पुढच्या प्रोटोकॉल जो आहे तो प्रोटोकॉल फॉलो करण्यासंदर्भातली आवश्यक ती काळजी घेतली जाईल. एकंदर जो नवीन स्ट्रेन आहे त्याच्याबद्दल त्याची संदिग्धता जी आहे ती दूर होईपर्यंत आपण पहिल्या पद्धतीनेच काळजी घेत राहणं गरजेचं आहे. 31 डिसेंबर ख्रिसमस या पार्श्वभूमीवरती शासनाने परत एकदा रात्रीचा कर्फ्यू लावलेला आहे. या रात्रीच्या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी त्या कर्फ्यूचं पालन करणं आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे आपण म्हणतो जी त्रिसूत्री वारंवार सांगितली जाते त्या त्रिसूत्रीचा अवलंब करत राहणं या माध्यमातून कोविडचा आपण आत्तापर्यंत प्रतिरोध केलेला आहे. आज अशी परिस्थिती आहे की रुग्णसंख्या आपली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1000 कमी पहिल्यांदा मार्च महिन्यानंतर आलेली आहे. ही परिस्थिती अशीच राहावी किंबहुना याच्यामध्ये फक्त सुधारणा होत राहावी ही सर्वांची इच्छा आहे पण ती तेव्हाच होईल ज्यावेळी प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये आपल्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करेल. माझी अपेक्षा आहे की सर्व युनायटेड किंगडमवरनं आलेले पॅसेंजर जर असतील तर ते या सूचनेचा अवलंब करतीलच. त्याचबरोबर इतर सर्व नागरिकांनी
आपली जी त्रिसूत्री आरोग्याची आहे त्याचा अवलंब करत राहिले तर इथून पुढे सुद्धा आपण कोविडचा मुकाबला जोपर्यंत वॅक्सिनेशन 100% होणार नाही आणि जोपर्यंत ऍक्टिव्ह रुग्णांची शंका 0% होत नाही तोपर्यंत आपण या त्रिसूत्रीचा अवलंब करत राहणं अपेक्षित आहे. माझे सगळे नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.